देशाची परिस्थिती फार नाजूक आहे देश अशा अवस्थेतून जातो आहे की सर्वसामान्यांच्या प्रश्नावर चर्चा होत नाही कुठल्या खासदारांनी आक्रमकपणे देशाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा त्याच्या राज्यासाठी काय मागितलं या देशाचे प्रधानमंत्री त्या, -त्या राज्यातल्या त्या ज्वलंत प्रश्नावर जे की त्यांच्याच पक्षाचं सरकार असतं अर्थात मणिपूरचंच उदाहरण घ्या अहो महिलांची नग्न धिंड काढली जाते या देशातल्या लोकांना राग येत नाही मी बऱ्याच महिला पाहतो ते बाईपण भारी देवा नावाचा चित्रपट आला आणि सगळ्या महिला नतून थतून तिकडं जातात चित्रपट पाहतात चांगली गोष्ट आहे व्यक्ती स्वातंत्र्य त्यांना सुद्धा आहे पण त्या महिलांमध्ये चित्रपट बघायला जेवढा उत्साह आहे तेवढा त्या मणिपूरच्या अत्यंत लाजीरवाड्या घटनेचा निषेध करण्याची त्या महिलांमध्ये ताकद नाही कुठल्याही महिलेचं स्टेटस हे त्या चित्रपटाचं दिसतं पण मणिपूरच्या घटनेचं दिसत नाही का आमच्या देशातल्या आमच्या राज्यातल्या आमच्या गावगाड्यातल्या महिला सुद्धा एका संकुचित चौकटीमध्ये जगतात बाल्या बाली आणि दहा बाय दहाची खुली त्याच्या पुढं बाहेर विचार करायला तयार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या देशातले जे मूलभूत प्रश्न आहेत ह्याच महिलांबद्दल बोलतोय मी आज ज्या महिला दोन अडीच हजार रुपयामध्ये जर त्यांना घरातल्या किराण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी दिले तर त्या महिनाभर घर चालवायच्या आज महागाईनं काय उच्चांक गाठला आहे महिलांना राग येत नाही महिला अशा कशा अचानक बदलल्या गेल्या की त्यांनी महागाई बरोबर सोबतसुद्धा समजोता केला बेरोजगार तरुणांची काय अवस्था आहे याच महिलांची मुलं आज शिक्षण घेत आहेत एकतर महागड शिक्षण घेतायत सरकारने खरं तर सरकार सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे काढा ना फालतू गोष्टीवर सरकार पैसा खर्च करतं कुठल्याही राज्यातलं केंद्रातलं त्याच्यापेक्षा दोनच गोष्टीवर या देशामध्ये पैसा खरं तर जनतेसाठी खर्च केला पाहिजे एकतर आरोग्य आणि दुसरं शिक्षण विकास तर तुम्हाला काय तुमच्या बापांनाही करावं लागेल मतदान घेतात त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला ते कर्तव्यच आहे पण आरोग्याच्या विषयावर ना संसदेत चर्चा होते ना राज्याच्या विधिमंडळामध्ये तरुणांची अवस्था काय आहे त्यांना जर चांगलं शिक्षण नसेल आणि शिक्षण घेतलं कस तरी तर नोकऱ्या कुठे आहेत सरकार लाखो पद रिक्त आहेत माननीय मोदीजी दोन हजार चौदाला ला ज्यावेळेस प्रधानमंत्री होणार होते मागणी करत होते मताची भीक देशासमोर मागत होते की वर्षाला दोन कोटी रोजगार देतो देशातल्या सगळ्या तरुणांनी मोदींना मतदान केलं सगळ्या तरुणांचा फक्त एकट्या मोदींनी केला वेगळं सांगायची गरज आहे का का खोटं सांगतोय मी नऊ वर्षात नऊ वर्ष पूर्ण केले मोदीजींनी म्हणून सगळे भाजपवाले मोदी ऍट नाईन साजरा करतात ह्या नऊ वर्षात अजून फसवलं हे पण लक्षात घ्या दोन हजार मराठा आरक्षणाचं गाजर दिलं होत काय झालं अरे ज्याला चांगलं शिक्षण देऊ शकत नाही दर्जेदार मोफत शक्तीच त्याला आरक्षण सुद्धा देत नाही तुम्ही दोन हजार चौदा मध्येच राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर आरक्षणाचं गाजर दिलं होतं की पहिल्या मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू काय झालं नऊ वर्षामध्ये आणि मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो किंवा कुठल्याही आरक्षणाचा प्रश्न हा केंद्रा शिवाय सोडू शकत नाहीत आरक्षणाची मर्यादा फ्रेम ढाचा हा ठरलेला आहे बावन्न टक्क्याच्या वर जाता येत नाही आणि लोकसंख्या जगात एक नंबरला गेलोय आम्ही तरी आमची जनगणना होत नाही जात नाही आहे फसवतं की नाही सगळ्यात महत्वाचं या देशात सामाजिक सुरक्षा कुठे आहे महिला जगू शकतात का ताठमाने ना या देशात आमचे सरकार काहीच करत नाही कुठल्या एका व्यक्तीचं नाव घेण्यापेक्षा मला सरकार याच्यासाठी म्हणायचं आहे पुढारी आणि प्रशासन हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत पण त्या दोन्ही बाजू सध्या निकामी पडल्यात हलकट मानसिकता ठेवून राज्यकर्ते काम करतायत पाचशेच्या वर खासदार त्या संसदेमध्ये आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार राज्याच्या विधिमंडळात हे करतात विधान परिषदेचे वेगळेच एकाच्या तरी अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन तुम्ही बघताय एकाच्या तरी थोबाटातून येतं का की नौकर भरती झाली पाहिजे महागाईचा उच्चांक कमी झाला पाहिजे चांगली आरोग्य योजना देशाला राज्याला मिळाली पाहिजे चांगलं दर्जेदार मोफत सक्तीचं शिक्षण झालं पाहिजे करा ना करून टाका महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीच्या मनातलं मी बोलतोय जे राजश्री शाहू महाराजांचे विचार आहेत खरं तर सरकारने के टू पी पर्यंत सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण हे राज्य सरकारने दिले पाहिजे हे इंग्रजी शाळा बिळा निघाल्यात तर खाजगी हे अरे ते प्ले ग्रुपला जरी घालायचं चा म्हणलं चांगल्या शाळेमध्ये एक लाख रुपये वर्षाला मागतात अरे आमच्या घरातल्या आख्या मुलांचे शिक्षण एक लाख रुपयामध्ये पूर्वी दहावी काय ग्रॅज्युएशन पण पूर्ण झालं हाय काय चाललंय आमच्या देशामध्ये राज्यांमध्ये आणि याचं कुणालाही काही देणं घेणं नाही तरुणांच्या आयुष्याची रांगोळी करायचं ठरवलं आणि तरुण कसा भरकटला जावा यांनी एक चांगल्या संधी शोधून काढल्या जातीच्या आणि धर्माच्या नावावर जे काय वादविवाद लावायचे काल मी मणिपूरमध्ये एका चॅनलवर तिथला मणिपूर फाईल्स नावाने त्यांनी एक स्टोरी तयार केली ती पाहिली बघा जातीचं आणि धर्माचं विद्वेषाचं आणि ते राज्य पेटलं पाहिजे मत आप बरोबर आपल्याला मिळतात हे सत्ताधाऱ्यांनी खुनगाट बांधून ठेवली बेशर्मिकी बी हद होती हे साहब तो व्यक्ती सांगत होता त्याच्या मुलाबाळांमध्ये घरात बसलेला होता की मणिपूर मधले जी काही दंगल आहे ती पूर्वनियोजित कट होता आहे असावा असा त्याला संशय हा तर प्रत्येक भारतीयाला संशय आहे देशामधल्या आपल्यापासून हजारो किलोमीटर मणिपूर लांब आहे पण तिथली हळहळ वाटते का तर हम भारतीय आहे आमचं काही कर्तव्य आहे का नाही ना आमच्या देशाप्रती पण कुणाला काही पडलेलं नाही आम्हाला वाटतं हा देश सुजलाम सुपलाम व्हावा हे म्हणतात हा देश हिंदू राष्ट्र झाला पाहिजे आम्हाला वाटतं या देशात समता समानता आणि बंधुता असली पाहिजे हे म्हणतात भगवीकरण झालं पाहिजे आम्हाला आम्ही मागतोय आमच्या देशामध्ये आमच्या प्रत्येक नागरिकाला चांगलं मोफत दर्जेदार शिक्षण चांगलं आरोग्य चांगले रस्ते चांगल्या सोयी सुविधा आणि हे हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार किंवा उथळ माथ्याने खर्च आहेत आम्हाला काहीच वाटत नाही भारतीय म्हणून म्हणून भारतीय माणसाला तुम्हाला तुम्हाला तुम्ही जे पाहताय ते एकदाच एकदाच विचार करा की जातीयवादी व्यक्तींना आपण जर फक्त डोक्यावर घेतलं तर ते शंभर टक्के मिऱ्या वाटतात थाय, थाय नाचतात था। आणि एकदा जातीवादी लोक तुमच्या मानगुटीवर बसली तर ते लवकर उतर उतरत नाही मी पूर्वी एका पुस्तकात व्याख्यानात पण बरेच वेळेस ऐकलं भूतापेक्षा भारी म्हणजे भूत जरी एखाद्याला लागलं भूत नसतं पण लागलं तर ते उतरवता येतं पण भट जर लागला तर हो, तो अजिबात उतरवता येत नाही त्याचं कारण काय जन्माल्यापासून मेल्यापर्यंत तो, तो कायम तुमच्या पाठीशी आहे कुठल्याही विधीला त्याला तुम्हाला हे करावं लागतं याचा अर्थ ती जी विचारधारा आहे त्याच्या मागचा जो मेंदू आहे तो तुमच्या मानगुटीवर बसला तो अजिबात हटायला तयार नाही म्हणून सर्वांगीण विकासासाठी या राज्यकर्त्यांना कधी अक्कल येणार हा एक वेगळा प्रश्न आहे म्हणून भारत तोडणारी लोक भरपूर आहेत जोडणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि राहावं हीच एक माफक अपेक्षा आहे माझी कॉलेजमधल्या तरुणांना तरुणींना जिवंत विचारांच्या पोरांना पोरींना विनंती आहे कधीतरी विचार करा ह्या देशासाठी आणि फसवतात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ज्यांनी देश उभा केला एवढ्या वर्ष आणि आपल्या देशाची राज्याची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे जात पंथ हे सगळं बाजूला ठेवून माणूस म्हणून एकत्र आलो अशा लोकांच्या पाठीशी राहा ना तरच काहीतरी तुमचं आणि देशाचं कल्याण होईल कारण हा देश तरुणांचा आहे आणि तुमचं जर कल्याण झालं तर देशाचा आपोआप होईल धन्यवाद जय जाऊ